नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत, मात्र तरीही परराज्यातील मजुरांना हाताने मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरूच आहे. नांदेड जवळच्या बोंडर गावाजवळ गोदावरी नदीपात्रात शेकडो मजुरांच्या द्वारे रेती चोरी करण्यात येते. रेतीचे उपसा करण्यासाठी परराज्यातून चोरट्या मार्गाने मजुरांना आणले आहे. या सर्व मजुरांना एकाच ठिकाणी कोंबड्याप्रमाणे ठेवले आहे. त्यातील एखाद्याला कोरोनाची लागण असेल तर गावात देखील कोरोनाचा फैलाव होईल अशी भीती गावकऱ्याकडून व्यक्त केली जाते. या प्रकरणी गावकऱ्यांनी तक्रार देऊनही त्यांची काही फायदा झालेला नाही. महसूल प्रशासन केवळ रेती चोरी करणारे तराफे जाळण्याचा दिखावा निर्माण करण्यापलीकडे काही करत नाही. त्यातूनच दिवसाढवळ्या गोदावरी पात्रातून प्रचंड प्रमाणात रेतीचा उपसा होतोय, तर मजुरांमार्फत कोरोनाचा फैलाव होईल या भीतीने गावकरी प्रचंड धास्तावले आहेत. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी होत आहे. जिल्हा प्रतिनिधी मदन पाल बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड.